मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यामुळे महाराष्ट्रातील 12,000 सार्वजनिक ग्रंथालये समृद्ध आणि अद्ययावत होण्यास मदत होईल. मराठी भाषेसाठी संशोधन करणाऱ्यांना सवलती मिळतील. उत्तम अनुवादकांना रोजगाराची संधी मिळेल. तसेच मराठी भाषा ही अद्ययावत ज्ञान प्राप्त करण्याची, उद्योग व्यवसायाची, रोजगाराची आणि दैनंदिन व्यवहाराची भाषा होण्यासाठी जनतेचा मनापासून सहभाग आवश्यक आहे, असे सांगून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात मराठी विभाग आहे, पण त्या विभागात एकही कायमस्वरूपी नियमित प्राध्यापक नाहीत. ते सर्व कंत्राटी तत्वावर नेमले जातात. महाविद्यालयाच्या पातळीवरही सेवानिवृत्तीनंतर त्या रिक्त जागेवर शासनाकडून नियमित आणि कायम प्राध्यापक भरण्यास वर्षानुवर्षे परवानगी दिली जात नाही. आहेत तेही कंत्राटी तत्वावर नेमले जातात, असे मत हिराचंद नेमचंद वाचनालयाचे अध्यक्ष डॉक्टर श्रीकांत एळेगावकर यांनी व्यक्त केले. केंद्र सरकारनं मराठीसह 5 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा घोषित केलेला आहे. खरं तर मराठी ही अभिजात भाषा होण्यासाठी गेली कित्येक वर्षापासून ही सक्षम असताना सुद्धा तो दिला गेला नाही. केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याची घोषणा केल्यानंतर सोलापुरातील श्री हिराचंद नेमचंद वाचनालयात आनंदोत्सव साजरा करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. प्रारंभी वाचनालयाचे अध्यक्ष डॉक्टर एळेगावकर, उपाध्यक्ष डॉक्टर श्रीकांत कामतकर, कार्यवाहक दत्ता गायकवाड, महाराष्ट्र साहित्य परिषद जुळे सोलापूर शाखेचे अध्यक्ष पद्माकर कुलकर्णी, प्रमुख कार्यवाहक गिरीश दुनाखे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे सहकुलसचिव डॉक्टर शिवाजी शिंदे, वाचनालयाचे कार्यकारिणी सदस्य नरसिंग मेंगजी, नितीन वैद्य, प्राध्यापक पुष्पा आगरकर, प्राध्यापक सुलभा पिशवीकर या मान्यवरांच्या उपस्थितीत ज्येष्ठ साहित्यिक कुसुमाग्रज तथा वी वा शिरवाडकर यांच्या प्रतिमेला तसेच लीळा चरित्र आणि ज्ञानेश्वरी या प्राचीन मराठी ग्रंथाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाला उद्योजक दत्तांना स्वरूपसे, ज्येष्ठ विद्यज्ञ धनंजय माने, मोहन सोहनी, फैयाज शेख, डॉक्टर नरेंद्र काटीकर, वसंत सावंत, सुनील मगर, ग्रंथपाल दत्ता मोरे, रेणुका बुधारम, वृत्तपत्र लेखक मंचचे प्राध्यापक अशोक म्हामाणे, शोभना सागर यांच्यासह विद्यार्थी आणि साहित्यिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. भाषेसाठी घेतलेले आहे आणि साहित्यिक वाचनालयाच्या कार्यक्रमाला आलेले होते. आणि खरं म्हणजे महाराष्ट्रातल्या अनेक वाचनालयांचा, साहित्य परिषदेचा या अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी प्रयत्न होता आणि तो मिळाला. तर सर म्हणाले की काय त्याचा फायदा होणार आहे, तर अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्या स्कॉलर्ससाठी दरवर्षी 2 राष्ट्रीय पुरस्कार मिळणार आहे. अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर स्टडीज स्थापन करण्यात येणार आहे. अभिजात भाषेला प्रत्येक विद्यापीठात एक अध्यासन केंद्र स्थापन होणार आहे. मराठीत आहे ज्ञानदेवाच्या वाणीचं सामर्थ्य आणि संत तुकोबांच्या गाथेचा परखडपणा, छत्रपती शिवरायांच्या तलवारीचं तेज हाच आहे मराठी भाषेचा स्वतंत्र बाणा. मराठी भाषेत आहे संत पंत तंत कविता, शाहिरी लावणी आणि पोवाड्याची संपन्नता. अनेकविध बोलीचे लाभले आहे वैभव, त्यामुळेच वाढले आहे मराठीचे सौष्ठव. मराठीत आहे ख्यातनाम सारस्वतांची गर्दी, अस्खलित लिखाणाने सर्वांना केले आहे गर्दी. या सगळ्या मोहिमेतील म्हणजे अभिजात भाषा मोहिमेची सुरुवात 2011 साली ज्यांच्यामुळे झाली त्या हरी नरकेंचा आज कृतज्ञ स्मरण आपण करूया. 2011 मध्ये त्यांनी लोकराज्य मासिकामध्ये या संदर्भात आधी एक लेख लिहिला होता आणि त्याच्यानंतर मग तो लेख वाचून शासनातर्फे समिती निर्माण झाली. त्या समितीत ते हरी नरके निमंत्रक होते आणि मग त्यांचा एक अहवाल केंद्राकडे गेला 10 वर्षांनी. आज आपण अभिजात मराठी अभिजात भाषा झालेली आहे, नरकेंचं कृतज्ञ स्मरण आपण आधी करूया. आता कालच्या दिवसाच्या निमित्ताने काल मराठीतले ज्येष्ठ लेखक कवी वसंत आबाजी डहाके यांनी एक कविता सादर केली. ती कविता मी काल वाचून दाखवली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे सहकुलसचिव डॉक्टर शिवाजी शिंदे, साहित्य परिषदेचे प्रमुख कार्यवाहक गिरीश दुनाखे, फैयाज शेख, नितीन वैद्य, शोभना सागर, रेणुका बोधाराम या सगळ्यांचं मी स्वागत करतो. आपल्याला माहिती आहे की कालच केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला, त्याची घोषणा काल केली. आणि घोषणा करताच संध्याकाळच्या 8:30 सुमाराला अख्ख्या महाराष्ट्रात जल्मोत्सवाचं वातावरण पसरलं, आनंदाचं वातावरण पसरलं, काही लोकांनी फटाक्या फोडल्या. खरं म्हणजे थोडासा उशीर झाला, परंतु उशिरा का होईना, पण मराठी भाषेला आपल्याला एक अभिजात भाषेचा दर्जा मिळाला.
मराठी भाषा आणि मी, मी म्हणजे आपण सगळेच, माझी मराठी असं म्हणतो, अन्न वस्त्र निवारा या मूलभूत गरजांसारखीच माणसाला गरज असते ती संवादाची, आणि त्यासाठी हवी भाषा, देहबोली, गंधबोली, स्पर्श बोली आणि सर्वात महत्वाची तुमची आमची मायबोली मराठी भाषा. संवादाचे आधुनिक तंत्रज्ञान अवगत झाले म्हणजे भ्रमणध्वनी, आंतरजाल, संगणक प्रणाली, त्यामुळे आपल्याला भाषेचा विसर पडू लागला. आपण मराठी सहित सगळ्याच भाषांकडे दुर्लक्ष करू लागलो आहोत. अमृता ते पैदा जिंके म्हणायचे आणि दुसरीकडे मराठीचे बोर्ड सोडून द्यायचे असं व्हायला नको. मराठी असे आमची मायबोली जरी ती राजभाषा नसते असं एका कवीने त्याने म्हटलेलं. आता ते बदलावं लागेल, आता ती अभ्यास अभिजात राजभाषा झालेली आहे. पण हे सगळं करत असं 1960 आपण महाराष्ट्र निर्माण झाला आणि तेव्हापासून आपण मागणी करतोय. अनेक साहित्य संमेलनामध्ये शिलताराव होतात, ते करतात, आताही सगळे प्रयत्न झाल्यामुळे मिळालं ते. पण हे मिळाले म्हणून आपण समाधानी आहोत का? आता सरांनी सांगितलं की विद्यापीठामध्ये मराठी विभाग नाहीये. विद्यापीठातच कशाला मराठीच्या प्राथमिक शाळा बंद पडतायत.